इंदापूर तालुक्यात सध्या पेट्रोलियम पदार्थाचे साठे शोधण्याच्या चाचण्या सुरू आहेत. देशातील गाळयुक्त खोऱ्यांमध्ये हायड्रोकार्बनचे साठे पाण्याची शक्यता तपासण्यासाठी 2D सेस्मिक डेटा संकलनाच्या कामाने वेग घेतलाय. त्यासाठी इंदापूर तालुक्याची निवड करण्यात आली आहे. इंदापुरात सध्या अहोरात्र बोरिंगच्या मशीनचा खडखडाट ऐकू येतोय. देशात गाळयुक्त खोऱ्यात हायड्रोकार्बनचे साठे असण्याची शक्यता तपासण्यासाठी 2G सेस्मिक डेटा संकलित करण्याचं काम इंदापुरात जोरात सुरू आहे. प्रत्यक्षात भूगर्भात पेट्रोल डिझेल तसंच गॅसचे साठे शोधण्यास सुरुवात झाली आहे. शासनानं सॅटेलाइटद्वारे अक्षांश आणि रेखांशच्या मदतीनं राज्याचं सर्वेक्षण केलंय आणि त्यानुसार द्रव्य खनिज साठे शोधण्यास सुरुवात केली आहे. GPSच्या मदतीनं ही स्थानं मार्क करण्यात आली. या ठिकाणी 4 इंचाचे बोरवेल घेऊन त्यात पाणी भरून एक छोटासा ब्लास्ट केला जातो. त्यातून निर्माण होणाऱ्या लहरी एका मशीनमध्ये संकलित केल्या जातात आणि त्याचा अहवाल आता भारत सरकारकडे पाठवला जाणार आहे. मोजे गलनवाडी तरंगवाडी आणि गागर हद्दीत अचानक बोरवेलच्या मशिनी आल्या आणि त्यांनी जागोजाग बोर घ्यायला चालू केले. त्यांना विचारलं असता ते म्हणतात की हे आम्ही केंद्र सरकारची स्कीम आहे आणि आम्ही गौण खनिज पेट्रोल डिझेल गॅस त्याच्यासाठी आम्ही शोधत आहे. त्याच्यासाठी आम्ही बोर घेत आहे. आत्ता सध्या मशीन चालू आहे तर त्यांना विचारलं तर ते म्हणतात पेट्रोल डिझेलच्या साठ्या सापाचं पाणी चालू. किती दिवस झाले चालू? एक साधारण 8 दिवस झाले चालू. या ठिकाणी किती प्रमाणात गॅस किंवा पेट्रोलियम पदार्थ आहेत हे समजणार आहे. याची चाचणी घेण्याचं काम इंदापूर तालुक्यात सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यासाठी बोरवेल घेणाऱ्या 10 मशीन तसंच ट्रॅक्टरचा ताफा कार्यरत आहे. त्यामुळे निराभिमा पट्ट्यातील नागरिकांमध्ये द्रव्य खनिजाच्या उपलब्धतेवरून कुतूहल निर्माण झालंय. जावेद मुलाणी, झी मीडिया, इंदापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.